आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. एक महत्वपूर्ण संदेश. कोविड-19 पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या श्रोत्यांना गाफील न राहण्याचं तसंच 4 सोप्या उपायांचं पालन करण्यापासून करून कोरोनापासून सुरक्षित राहण्याचं आवाहन करीत आहोत. त्यासाठी चेहऱ्यावर मास्कचा वापर नेहमी करा. सामाजिक अंतरासाठी 2 गज की दूरी या नियमाचं पालन अवश्य करा. हात आणि चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि पात्र असल्यास लसीकरण करून घ्या. कोविडशी संबंधित माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 011-239-78-064 आणि 1075 कार्यरत आहे, त्यांचा उपयोग करा. याशिवाय राज्याच्या 020-261-27-394 हा क्रमांक उपलब्ध आहेच. आता ऐकूया काही ठळक बातम्या. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैव इंधनाचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. जागतिक पर्यावरण दिन आज विविध उपक्रमांद्वारे साजरा. कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याला राज्य सरकारची मुभा. लसीकरणाबाबत अंधश्रद्धा न बाळगता सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आवाहन. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती महामार्गावरील जमनालाल बजाज नवीन प्रशासकीय भवन इथं 200 खाटांचं कोविड हॉस्पिटल स्थापन करण्यासाठी नागपूर मनपाचा प्रयत्न. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत आहे. त्यादृष्टीनं इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इथेनॉल हा 21व्या शतकातील भारताचा प्राधान्याचा विषय आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग तसंच पेट्रोल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दूरदृश्य प्रणालीद्वारे संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यात 3 ठिकाणी उभारलेल्या E100 इंधन वितरण स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि 2020-25 या काळात भारतात इथेनॉल मिश्रण आणखी या संदर्भात तज्ज्ञ समितीच्या अहवालांचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिन आज राज्यभरात विविध उपक्रमांद्वारे साजरा झाला. दरम्यान आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूरच्या नीरी इथं ऑनलाईन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणीय परिसंस्थेचं नूतनीकरण करणं हे प्रत्येकानं आद्य कर्तव्य समजायला हवं, तरच ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यांना आपण नियंत्रणात ठेवू शकतो. नागपूर मनपा आणि नीरी यांनी दीर्घकालीन सामंजस्य करार करून पर्यावरणस्नेही धोरणं शहरात राबवायला हवी, असं मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितलं. शहरातील विकास साधताना नाईलाजास्तव होणारी वृक्षतोड रोखण्यात नीरीनं पुढाकार घेऊन या कापणीला पर्याय उपलब्ध करून द्यावा. नाग नदी स्वच्छता आणि सक्करदरा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी मनपाचे अथक प्रयत्न सुरू आहे आणि त्यात यश सुद्धा मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. नागपूर हे देशातील हिरव्या शहरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. दरम्यान नागपूरचा भौगोलिक परिसर वाढत आहे, लोकसंख्याही वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची संख्याही वाढणं अपेक्षित आहे. त्यादृष्टीनं आता एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेची चळवळीत रुपांतर व्हायला हरकत नाही, असं आवाहन नगरसेवक नागेश सहारे यांनी केलं आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणेच केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. केंद्राच्या संचालकांद्वारे मान्यवरांचं पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी वडाचं रोपटं लावून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात केली. कोरोना काळात ऑक्सिजनची इतकी कमतरता भासली की लोकांना त्यासाठी पैसा खर्च करावा लागला. झाडे लावली तर अखंडपणे आपल्याला मोफत ऑक्सिजन मिळत राहील या भावनेनं निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या वतीनं पर्यावरण दिनाला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं. वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले आणि श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांची उपस्थिती होती.
कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याची मुभा राज्य सरकारने दिली. यासंदर्भातले दिशानिर्देश काल मध्यरात्री मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रसिद्ध केले. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानंतर सोमवार 7 जून पासून हे निर्देश लागू होऊ शकतील. या नियमावलीनुसार 5% कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि 25% कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील त्या ठिकाणचं जनजीवन जवळपास कुठल्याही निर्बंधांशिवाय सुरू होऊ शकेल. मात्र या संपूर्ण नियमावलीमध्ये शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस या संदर्भात काहीही नमूद करण्यात आलेलं नाही. दरम्यान चंद्रपूर, वर्धा आणि वाशिम इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या श्रेणीनुसार सोमवारपासून निर्बंधांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर हे जागतिक दर्जाचं नागपुरातील एक वैभव होईल. ऑगस्टपर्यंत कन्व्हेन्शन सेंटरचं काम पूर्ण होण्याच्या दृष्टीनं कामाला गती द्या असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकामाची पालकमंत्री डॉ. राऊत यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सुधारत असली तरी भविष्यातील गरज लक्षात घेता वैद्यकीय सुसज्जता आवश्यक असल्यानं नागपूर जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नागपूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी नीती आयोगामार्फत 2,50,00,000 रुपयांचा निधी मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक दर्जासाठी आणि विविध अत्याधुनिक संसाधनांसाठी ही शाळा सुपरिचित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा आणि गैरसमज आहे ते न बाळगता सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी असं आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं. ते म्हणाले की मी कालच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मी आज तुमच्या समोर आलो आहे. मला काहीही झालेलं नाही. राज्यात शासनानं केलेल्या प्रयत्नांमुळे आपणाला राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं आहे. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खूप कमी होऊन जातो. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण खूपच कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी न करता अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी असं ते म्हणाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना होणारा संभाव्य संसर्ग लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती महामार्गावरील जमनालाल बजाज नवीन प्रशासकीय भवन इथं 200 खाटांचं एक कोविड हॉस्पिटल स्थापन करण्यासाठी नागपूर मनपाचा प्रयत्न आहे. या भवनाचा निरीक्षण दौरा मनपाचे महापौर दयाशंकर तिवारी, उपायुक्त मिलिंद मेश्राम आणि विद्यापीठाचे कुलसचिव संजय दुधे यांनी काल केला. यावेळी प्रस्तावित रुग्णालयाबद्दल माहिती देताना महापौर यांनी सांगितलं, जुलाई के सेकंड वीक में हम यहां 200+ बेड का हॉस्पिटल बच्चों के लिए शुरू कर सके ऐसे इसमें मनोभाव है. इसमें करीब करीब 50 बेड छोटे बच्चों के लिए आईसीयू की व्यवस्था एक साथ एक ही छत के नीचे हो ऐसी संकल्पना है और बच्चों को एक अच्छा वातावरण मिले इस दृष्टि से वहां जो टीवी वगैरह लगा करके बच्चों के लिए वहां बच्चों के पसंदीदा कार्टून वगैरह उसमें दिखाई जा सके यह भी व्यवस्था कर रहे हैं. हवामान खात्यानं यंदा उत्तम पावसाचा अंदाज वर्तवल्यानं अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नागपूर महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं सर्व अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मनपा केंद्रीय कार्यालयातील अग्निशमन विभागात एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून तो 24 तास सुरू राहील. शहरात होणाऱ्या नुकसानीची माहिती मिळण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मनपानं अग्निशमन विभागात नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0712-256-7029 असा आहे. आपत्कालीन कक्ष सिव्हिल लाईन्स मुख्यालय अग्निशमन केंद्र इथं दूरध्वनी क्रमांक 0712-2540-2999 वर संपर्क साधता येईल. कोरोना लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं कोविड-19 निदान केंद्र स्थापन करत कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली. सामाजिक भावनेतून विद्यापीठानं केलेलं हे कार्य नक्कीच अभिनंदनास पात्र आहे अशी भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या डायग्नोसिस केंद्रात 25 ऑगस्टपासून आजपर्यंत 95,178 नमुन्यांचं यशस्वीरित्या विश्लेषण करण्यात आलं आहे.
कोरोनासारख्या जागतिक महामारीचा फटका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. भारताच्या सकल घरेलू उत्पादन अर्थात GDP दरानं 4 दशकातला निच्चांक गाठलाय. पण आपण ज्या सकारात्मकतेनं कोरोनाचा सामना केला तोच सकारात्मक भाव ठेवला तर लवकरच आपला GDP सुधारेल असा आशावाद भाजपाचे प्रवक्ते आणि इकॉनॉमिक सेलचे अध्यक्ष CA मिलिंद कानडे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्यात आज 197 नवीन कोरोनाबाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,75,596 इतकी झाली आहे. 471 जण आज या आजारातून बरे झाले असून बरे झालेल्यांची संख्या 4,62,352 वर पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यात आज 228 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 33 नवीन बाधित आढळून आले. बुलढाणा जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन 76 रुग्ण आढळले असून 139 जणांनी कोरोनावर मात केली. चंद्रपूर इथं 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 123 नवीन बाधित आढळून आले. वाशिम जिल्ह्यातील अनेक गावात मान्सूनपूर्व पावसानं आज हजेरी लावली. चांडस, उंबरडा, बाजार, रिसोड या ठिकाणी दुपारी जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलंय. याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.